नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि वंशिका पोवारचा नमस्कार आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय सण आणि उत्सव याविषयी संस्कृतच्या तज्ज्ञ सुनीला गोंधळेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आज या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकणार आहोत ऐकूया तर मग प्राचीन भारतीय सण आणि उत्सव श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहोत मालिका संस्कृतीच्या पाऊलखुणा श्रोते हो मागच्या भागात प्राचीन भारतीय सण आणि उत्सव या संदर्भात सुनीला गोंधळेकर हिच्याशी आपण बोलत होतो आजच्या भागात या गप्पा आपण पुढे नेऊया सुनीला oh. आणि मागच्या भागात शेवटी तू म्हणाली होतीस की निरनिराळे अवतार आणि त्याच्याबद्दलच्या संकल्पना निर्माण झाल्या oh. आणि त्याचा संबंध पापपुण्याशी होता तर हाच विषय आपण पुढे नेऊया आणि सण उत्सवांकडे आपण पुढे येऊच या पण ह्याच्याबद्दल थोडं सांग ना हां पुराणांच्या काळामध्ये ज्या अगदी नवनवीन कल्पना ज्या आधीच्या ह्याच्यात फार ठळकपणे आपल्याला दिसत नाही त्यातली एक संकल्पना होती ती म्हणजे पाप पुण्य किंवा स्वर्ग नरक तुम्ही इथे जे काही करता त्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य तुमचं आहे ते आयुष्य कसं चांगलं जातं वाईट जातं असा सगळा विचार हळूहळू चालू झाला होता त्यामुळे पुण्यवान आपण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पुण्य गाठीशी <laughs> बांधलं पाहिजे असे शब्दप्रयोग आपण अजून सुद्धा करतो त्याचे मागे मला वाटतं अशीच भूमिका होती की सगळ्या समाजाला मिळून एकत्रितपणे पुढे जाण्याशी ती चांगलं काय त्याला आपण पुण्य असं समजलं नाही तर बरेचदा असं होतं ना की माझा वैयक्तिक फायदा काय मग मी माझ्यापुरतं योग्य असेल तेवढंच करतो दुसऱ्याचं काही कमी ना तर सगळ्यांचा एकत्रित विकास व्हायचा असेल सगळ्या समाजाला म्हणून पुढे जाऊन काही करायचं असेल असा एक एकट्याचा विचार करून चालत नाही हे त्याही लोकांना कळलं होत त्या अर्थाने बहुतेक त्यांनी पुण्यपापाची कल्पना आणली आणि मग एक प्रकारे थोडीशी भीती गाठली की तुमचं पुढचं आयुष्य कसं होईल किंवा पुढचा जन्म असतो आणि त्या जन्मामध्ये मग तुम्ही दुसऱ्या योनीत जाल किंवा काहीतरी वाईट घडेल त्यामुळे म्हटलं तर थोडीशी भीती गाठली पण ती भीती घालण्याभोवतं मागचं कारण बहुतेक हेच असावं की सगळ्यांनी एकमेकांना पण सगळ्यांचं म्हणून जे योग्य असतं जे चांगलं असतं तसं वर्तन करावं बरोबर आणि म्हणून या अशकार कर... महत्त्वाचं आहे की पुनर्जन्मावर विश्वास असण्यापेक्षा सुद्धा समाज <laughs> म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी ही भीती थोडीशी ती भीती आपल्याला अनेक देवदेवतांच्या निर्मिती मागे पण दिसते ना म्हणजे छोट्या गावांमध्ये मसोबा असतो किंवा अनेक देव्या असतात देवरायांमध्ये पण अनेक देव्या दिसतात आपल्याला त्याच्या मागे पण ही भीतीची भावना म्हणून होती का म्हणजे आजच्या सारखे कॅमेरे नव्हते ना त्यामुळे तू काही करत असलास तरी कोणीतरी ते बघणारे त्याचा हिशोब करणारे आणि त्याप्रमाणे तुला परतावा मिळणार <laughs> आहे अशी बहुतेक ती कल्पना होती त्यामुळे आपल्या लक्षात येईल की वेदांमध्ये होत्या त्या देवता होत्या आणि आपण पुराण काळामध्ये यायला लागलो की तिथे देव ही संकल्पना आपल्याला आलेली दिसते आणि त्यामुळे एक प्रकारे नाही म्हटलं तरी थोडस तत्वज्ञानापासून तो समाज थोडा दूर गेला आणि थोडस मातृसत्ताक पद्धतीच्या बाजूनी हळूहळू समाजाची वाटचाल चालू झाली आणि ह्या सगळ्याचे पडसाद म्हणून मग हळूहळू ती व्रत घ्यायला सुरुवात झाली आणि जी मला माझ्या घरात जे उपलब्ध असतं माझ्या आवारात जे उपलब्ध असतं थोडक्यात होणारी थोडक्यात होणारी कमी सामग्रीत होणारी सहज होणारी आणि म्हणून मग अमुक एका देवतेला अमुक एका रंगाचीच फुलं पाहिजे इतकीच फळं पाहिजेत ह्या काळामध्ये आणखी एक महत्वाचं घडलं ते म्हणजे विशिष्ट दिवसांना त्यामुळे महत्व आलं म्हणजे कधीही नाही सण उत्सव साजरे करायचे ते विशिष्ट तिथीला करायचे किंवा अशा पद्धतीच्या कल्पनाही तिथे हळूहळू अधिक दृढ व्हायला लागलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यामुळे ह्याचा संबंध आपल्याला नकळतपणे आपल्या ऋतूंशी म्हणजे पुन्हा निसर्ग चक्राशी असलेली साथ त्यांनी सोडली नाही ते बोट त्यांनी धरून ठेवलंय आणि त्या त्या ऋतूप्रमाणे येणारे सण अशी ही कल्पना ह्या सगळ्या ह्याच्यातनं झाली आणि आणखी एक महत्त्वाचा घटक पुराण काळांमध्ये आपल्याला दिसतो तो म्हणजे भक्तीचा कल्पना वेगवेगळ्या प्रकारे करता येणारी भक्ती आणि देवाची भक्ती करण्याची एक आस ओढ ती आत्तापर्यंत आपल्याला तशीच आहे दृढ आहे वारकऱ्यांची पंढरपूरला जाण्याची ही परंपरा अनेक गोष्टींना आपल्याला ते दिसून येतं त्यामुळे एक प्रकारे आपल्याला एका दिशेने समाज नेण्यासाठी एक प्रकारचं वर्तन करण्यासाठी या सगळ्या कल्पनांचा त्या काळामध्ये उपयोग झाला पुढे त्याचा थोडासा काही वेळा अतिरेक किंवा दुराग्रही आपल्याला दिसतो पण त्याच्यामागची जी भूमिका आहे जे कारण आहे ते बघितलं तर आपल्याला ते, ते समजू शकतं आणि निसर्गाला धरून पुढे जाण्यामध्ये निसर्गाचं संवर्धन पण अपेक्षित होत म्हणजे ते सण समारंभांमध्येही आपल्याला दिसतं की विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट सण आणि त्यावेळेला आपल्याला ही झाडं लागतात किंवा ही फुलं पानं लागतात म्हणून तरी त्याचं संरक्षण संवर्धन करा असंही आपल्याला दिसतं सण आणि परंपरांसाठी म्हणून काही विशेष ग्रंथ निर्माण झाले का त्या काळामध्ये किंवा धर्मशास्त्रांचा आणि उत्सवांचा संबंध काय आहे त्याच्याबद्दल थोडं सांगणं आपल्याला खूप प्रकारचे ग्रंथ वेगवेगळे ह्या काळात निर्माण झालेले दिसतात अगदी सुरुवातीला म्हटलं तसं धर्मशास्त्राचे ग्रंथ होते ते वेदांगाचा भाग होते पण त्याच्यानंतरच्या टप्प्यावर पुराणं वेगवेगळी आणि उपपुराणं आणि त्याची संख्या खूप हळूहळू वाढत गेली ह्याचाच अर्थ समाजामध्ये ते आवडायला झालं होतं रुळलं होतं किंवा त्याचा स्वीकार सहजपणे होत होता त्याच्याबरोबर इतरही काही ग्रंथ तयार झालेले आपल्याला दिसतात साधारण आठव्या नवव्या शतकाच्या आसपास त्याच्यामध्ये भूपाल यांनी लिहिलेला राजमार्तंड किंवा भूपाल समुच्चय ह्या नावाचा व्रतप्रकरणं कालनिर्णय निर्णय, निर्णय सिंधू किंवा मा सोमेश्वराचा मानसोल्लास अशा प्रकारचे अनेक ग्रंथ आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये ह्या प्रकारचे सण उत्सव ते साजरे कसे करावेत किंवा त्याच्यात काय निषिद्ध आहे काय करू नये कधी करावं या सगळ्याचं खूप विचार केलेला आपल्याला दिसतो आणि तिथपासनं आपल्याला विशिष्ट महिन्यात विशिष्ट प्रकारचे सण करणं ही कल्पना म्हणजे त्याला मासव्रत तिथीव्रत व्रत वारव्रत असे शब्द त्यांनी वापरलेले आपल्याला दिसतात म्हणजे या टप्प्यावरती मास तिथी या सगळ्या संकल्पना रुगलेल्या होत्या आणि पृथ्वीची किंवा निसर्गातली अनेक गुढ गोष्टी ज्या होत्या त्याची उकल माणसाला होऊ लागली होती असं म्हणूया अगदी अगदी म्हणजे त्याच्याबद्दलची भीती एक प्रकारे कमी झाली होती बहुतेक आता हे आपल्या आवाक्यातलंय असं वाटायला लागलं होतं पण त्याच्या जवळ होता माणूस निसर्गाच्या जवळ होता ऋतूचक्राच्या जवळ होता।, होता तो त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग हुँ। हुँ। होता आणि त्यामुळे त्या सगळ्याचा सण उत्सवाशी त्यांनी संबंध इतका सहजपणे जोडला की ते आपल्याला तर वेगळं नाही काढतायत आपल्या सुद्धा डोक्यात अजून त्या कल्पना नक्की असतात की ह्या तिथीला हे करायचं पंचांग अजून आपण आणतो पंचांगाची पूजा करतो पंचांगात बघून अजूनही आपल्याकडे अनेक गोष्टींचे मुहूर्त काढले जातात की चांगला लाभणारा मुहूर्त कुठला आहे वगैरे या संकल्पना त्या काळापासनं जास्त दृढ होत गेल्या आणि त्या जवळजवळ अठरा एकोणीसाव्या शतकापर्यंत पुरेसा प्रभाव आपल्या समाजावर त्याचा होता असं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे विशिष्ट देवतेचीच पूजा करायची विशिष्ट प्रकारे होम करायचा उपवास ही संकल्पना त्या काळामध्ये पुढे आली म्हणजे उपवासाचे दोन्ही प्रकारे अर्थ आपल्याला माहिती आहेत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं त्यामुळे देवतेच्या जवळ जितकं जाता येईल त्याच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे उपवास आणि उपवास म्हणजे काही न खाणं म्हणजे त्याचा संबंध पुन्हा त्या ऋतूमध्ये असणारी फळं त्या ऋतूमध्ये पिकणारं धान्य ह्या सगळ्याची सुद्धा आहे आणि एक प्रकारे पुन्हा ती तिथी तो वार तो विशिष्ट दिवस आणि मग एकादशीलाच काही गोष्टी करायच्या एकादशी हेही व्रत त्या काळामध्ये अधिक महत्वाचं व्हायला लागलेलं आपल्या सगळं लाग बंधन घालून घेणं स्वतःवर अशा कॅटेगरीत आपण त्याला नेऊ शकतो का हो म्हणजे ते एक प्रकारचं खरं तर बंधनच आहे कारण अमुकच दिवशी करायचंय म्हणजे मला पाहिजे तेव्हा करता येणार नाहीये हे बंधन आहे पण बहुतेक ते बंधनच हवं आहे त्या काळामध्ये आम्ही अमुक दिवशी सगळे मिळून अमुक एक गोष्ट करतो ह्यातनं ती एकात्मतेची भावना हळूहळू चालू होते किंवा जागृत होते आणि म्हणून तुम्ही समाज म्हणून बांधले जाता बरोबर आणि त्याचा एक भाग किंवा त्याचा एक प्रभाव त्या समाजाला हवा होता त्याची गरज होती आणि म्हणून बहुतेक ती बंधनं सुद्धा लोकांनी स्वीकारली असावी किंवा त्यांना ती बंधनं वाटली नसावीत आणि आपला सगळी ही जी चक्र आहेत ती प्रामुख्याने सूर्य आणि चंद्र यांच्याशी जोडली गेलेली आहेत त्यांच्याबद्दलची कृतार्थता ही माणसाच्या मनात अनेक काळापासून आहे आणि ती सुप्तावस्थेत का विना पण असते म्हणजे आज सुद्धा आपल्याला अगदी त्यांच्या इतकं कदाचित वाटलं नाही तरी सुद्धा चंद्र बघायला आवडतोच hmm. आणि म्हणून ज्योत्स्ना विहारासारखे त्या काळामधले काही सण आपल्याला दिसतात hmm. की रात्रीच्या चांदण्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडायचं hmm. सगळ्यांनी एकत्रपणे जायचं जसं hmm. कोजागे कोजा असतो त्याच्याशी संबंधित hmm. आहे असं आपल्याला दिसेल त्यामुळे hmm. ह्या सगळ्या कल्पना एकत्रितपणे त्या काळामध्ये काम करत होत्या आणि एकत्रितपणे त्याचा आनंदही घ्यायचा तरी बंधनं पाळायची आणि चांगल्या मनाने चांगलं काहीतरी करण्याचा संकल्प करायचा हा संकल्पाचाही भाग त्याच्यामध्ये आपल्याला आणि बंधनाचं तू जे म्हणालीस की एकत्र असण्याचा भाव त्यातनं निर्माण होणं हे जगण्यासाठी फार महत्वाचं त्या काळी जसं होतं तसं आजही आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे आजची शास्त्रीय विचार सुद्धा माणूस हा सामाजिक प्राणी आहे असंच म्हणतो त्या अर्थाने आपल्याला समाजाबरोबर राहणं हे आवडतंही आणि हितकारकही असतं तुम्ही जितके एकत्र राहाल तेव्हा तुम्ही गटामध्ये संरक्षित पण राहता तुम्हाला इतरांची मदत मिळते हा भागही समाज बांधणीमध्ये आपल्यासारखा असणारच कोणीतरी धावून येणार आहे असं पण त्याच्या मागे एक भाग असतो तो आतापर्यंत तो चालू असतो आपल्या माणसाच्याच मदतीला माणसं धावून जातात त्यांच्या भल्यासाठी चिंततात हा जो सगळा एक मानवी मनाचा खेळ जो आहे तो ह्याच्यामध्ये सूक्ष्मपणे कुठेतरी त्यांनी पकडलाय बहुतेक त्यांना ते जाणवलंय की माणूस कसा विचार करतो कसा वागतो त्याचं आचरण कशावर अवलंबून असतं ते सगळे धागे त्यांनी आणून इथे जोडलेत असं दिसतंय आपल्याला आणि निर्णय घेणारे जसे समाजात असतात तसेच तस ते निर्णय अंमलात आणणारी पण जनता असतेच हा फरक आहेच म्हणजे तो आजही आहे हो। आपल्याला दिसतो तर तू म्हणालीस तसं माणसाच्या स्वभावाशीच निगडीत आहे हो। की कोणी कोणी नियम बर हा कोणी केला नियम तर आम्ही पाळू एवढीच आमची किंमत केलेले नियम पाळायलाही आवडतं मला स्वतःला मला स्वतः नाही ठरवता येईल असं नाही ती माझी कुवत आहे असं नाही बरोबर पण ठरवलेलं पाळणं हे मात्र मनापासून आवडतं अगदीच मग आजपासून आपण जे बोलतोय की ऋतू आणि उत्सव याचा संबंध होताच आणि तो आजही आपण दुरान्वय का पाळतो आहोत शेती आणि उत्सवांचा संबंध अगदी बरोबर तू म्हणतेस ते कृषी हा एक फार महत्वाचा घटक आहे म्हणजे आपली संस्कृतीच कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो कारण कृषीवर आधारित आहे अन्नधान्य मिळणं पाहिजे तेव्हा खायला प्यायला व्यवस्थित घरातल्या कुटुंबाला मुलांना वृद्धांना देता येणं ही एक माणसाची मूलभूत गरज होती त्यामुळे शेती चालू झाल्यानंतरच त्याच्यावर ताबा मिळवता आला तोपर्यंत बाहेर जाऊन मिळेल ते हा आणि त्याच्यात फार कष्ट होते आणि खात्री नव्हती त्यामुळे कृषीप्रधान समाज भारतात तर होताच आणि जगभरच होता खरं म्हणजे त्यामुळे त्या कृषीचं जे चक्र आहे म्हणजे शेतीतली जी कामं आहेत शेती करण्याचा जो भाग आहे त्या सगळ्याशी हे नक्कीच जोडलेलं आहे आपल्याला अगदी पुरातन काळापासनं अशा प्रकारचे सण आणि उत्सव हो किंवा यज्ञ असण्याची सुद्धा उल्लेख सापडतात सीता यज्ञ या नावाचा एक यज्ञ होता तो जमीन नांगरण्याचा उत्सव होता किंवा काश्मीरमध्ये वगैरे बर्फ पडायला लागला की उत्सव साजरा व्हायचा उरलेल्या भारतात तो साजरा करण्याचं कारणच नव्हतं पण त्यामुळे असं तिथलं तिथलं हवामान त्याच्यामुळे करायला लागणारे बदल आणि त्याच्यामुळे शेतीवर होणारा परिणाम या सगळ्याचा उत्सवांशी संबंध होता धान्य शेतात पिकून तयार झालं की त्याचा उत्सव करणं ब्रह्मणस्पतीचा एक उल्लेख अशा प्रकारचा उत्सवाच्या संबंधामध्ये आपल्याला अगदी पुरातन काळापासून मिळतो आणि तो बदलत बदलत आजच्या स्वरूपामध्ये अजून टिकू नये असं आपल्याला दिसतं म्हणजे आज जो आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो त्याच्या पहिल्या दिवशी घट बसवतात ते घट बसवतात म्हणजे काय असतं शेतातली चांगली माती आणली जाते आणि घरातलं बी त्याच्यामध्ये रुजवलं जातं ती एक प्रकारे रब्बीच्या हंगामामध्ये कुठलं पीक कसं येणार आहे ह्याचा एक अंदाज घेण्याचा भाग आहे मागे कारण त्या काळामध्ये घरात बी साठवलं जायचं बियाणं काही विकत नाही आणलं जायचं त्यामुळे ते, ते साठवलेलं बियाण्याची एक प्रकारे परीक्षा करून पाहणं आणि अंदाज घेणं की पुढचं पीक कसं येणार आहे माझं त्यामुळे तो आनंदोत्सव तर आहेच आहे सृजनाचा उत्सव सृजनाचा उत्सव आहे त्यामुळे ते बी पहिला अंकुरलेलं घरात बघणं फुटलेली दोन पानं हिरवीगार छान दिसणं हा भाग त्याच्यामध्ये निश्चितपणे आहे दिवाळीचा सण ह्याच कालखंडात काय येतो तर त्याचाही पुन्हा संबंध शेतीशी शे आहेच ना पीक तयार झालेलं असतं त्याला चांगला भाव आलेला असतो चार पैसे हातामध्ये खुळखुळत खुड़ असतात आणि अशा वेळेला माणसाची मानसिकता हे साजरं करण्याची असते म्हणून मग तेव्हा नवीन कपडे घ्यायचे कारण हातामध्ये पैसा आहे उरलेल्या वर्षभर हातात पैसा असण्याची खात्री नाहीये त्यामुळे कपडे घेण्याचा म्हणजे पारंपारिक बरं का आता माणसं कधीही कपडे घेतात तो भाग वेगळा आहे पण तुला आठवत असेल तर पूर्वी दिवाळीच्या वेळेलाच फक्त नवीन कापड असेल ते नवीन कापड तेव्हा चिवली तर ती का तर कारण तेव्हा हातामध्ये पैसा आलेला असणं शक्य आहे तेव्हा शेती संपन्नपणे पाऊस संपत आलेला आहे त्यामुळे हवा छान मोकळी आहे उत्सवासाठी एकत्र येणं शक्य आहे असा सर्व प्रकारे आणि भूमिमातेच्या सर्जनाशी या सगळ्याचा संबंध फार आहे म्हणून अगदी सुरुवातीला आपण पाहिलं होतं बाकी उत्सव या शब्दामध्ये सर्जनाचा भाग आहे सुहा धातूच ती निर्मिती क्षमता ही दाखवत असतो मला शांताबाई शेळक्यांची एक कविता दिवाळीच्या संदर्भातली आठवतीये मुलांसाठी ती लिहिलेली आहे खरं तर आणि आम्ही ती आकाशवाणीमध्ये सादर पण केली होती की पणती लावा मागच्या दारी तर ती कशासाठी लावायची तर येणारा पानथस्थ जो असेल त्याला उजेड, उजेड, उजेड असला पाहिजे आणि मग त्यांनी चोरी पण होणार नाही तुमच्या घरात तर दिवाळीच्या वेळेला हा जो दीपोत्सव साजरा केला जातो त्याच्याबद्दल थोडं बोलशील हो अगदीच कारण दिवाळी हा सण इतर सणांपेक्षा अगदी वेगळा आहे म्हणजे सगळे सण काही भारतभर साजरे केले जात नाहीत पण दीपावली हा असा सण आहे जो भारतभर साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये फरक आहेत अगदी एकसारखा तो केला जात नाही काळाच्या टप्प्यावरही फरक पडतात कुठल्या प्रदेशात तो साजरा होतोय त्याच्यावरही बदल होत राहतात ह्या सणाची सुरुवात झाली तेव्हा हा दीपोत्सवाचा भाग होता की नाही हे खात्रीने सांगता येत नाही पण बंगालमध्ये ह्याची सुरुवात ही दुर्गा दुर्गापूजनाने झाली त्यामुळे तो स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव मग त्या हळूहळू नवरात्र आणि दसऱ्याच्या बाजूनी तो भाग जास्त ठळकपणे होत गेला पण दीपावलीचा भाग बहुतेक सुरुवातीला तशाच मातृपूजनाच्याशी संबंधित असला पाहिजे असं काही वेळेला उल्लेख त्याचे जे दिसतात त्याच्यावरनं वाटतं मग तो हळूहळू दीपोत्सवाकडे गेला कारण थंडीचे दिवस असतात लवकर अंधार पडतो पहाटे उजाडतो उशिरानी त्यामुळे दिवे लावणं आणि उजेड करणं ही माणसाची गरज आणि तेव्हा आंतरिक दिवाही पेटवला जातो असं ज्ञानेश्वरांनी तो अध्यात्माशी जोडलाय त्यामुळे दीपावलीचा उत्सव हा वैविध्यपूर्ण उत्सव आहे तो अंधाराशी झगडा करून उजेडाकडे जाण्याचा तमसोमा मृतम गमय असाही तो उत्सव आहेच आहे त्याच वेळेला तो धनधान्याशी जोडलेला पण उत्सव आहे तो नात्यांशी जोडलेला पण उत्सव आहे त्याच्यामध्ये पाडवा येतो भाऊबीज येते त्यामुळे बहीण भावाचं नातं पती पत्नींचं ना तो दृढ करण्याचा भाव हाही त्याच्यामध्ये आहे तो उत्सव सामूहिक नाही करत कर, तो घराघरामध्ये केला जाणारा उत्सव आहे मग त्याला असं प्रदर्शनाचं रूप नाहीये नव्हतं असं म्हणूया नाही असं नाही म्हणू शकत आपण नव्हतं असं म्हणूया त्यामुळे तो घरात साजरा केला जाणारा उजेडाचा नात्यांचा अशा प्रकारचा सण असल्याचे आणि मग त्या वेळेला पुन्हा एकदा आपण म्हंटल तसं की शेंगा तयार आहे धनधान्य धनधान्य आहे तेल काढून झालेलं आहे घरामध्ये आणि थंडीचेही दिवस आहेत त्यामुळे शरीराला गरज आहे तर मग चांगलं तळलेलं वगैरे असं त्या छानपैकी खा म्हणजे उष्णताही शरीराला त्याच्यातनं आवश्यक असणारी मिळणार आहे आनंदही साजरा करता येणार आहे नातीही दृढ करता येणार आहेत आणि शरीराबरोबर मनाबरोबर जी आध्यात्मिक गरज आहे की अंधाराचे दिवस चालले त्याच्यातनं पलीकडे उजेडाकडे जाण्याची जी आस आहे शतकानुशतक माणसाच्या मनात आहे असा अनेक गोष्टींचा मिलाफ ह्या दिवाळीच्या उत्सवामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो आणि दिवाळीचं मूळ आपण कुठपर्यंत मागेपर्यंत नेऊ शकतो म्हणजे पहिल्या लेखनात दिवाळी साजरी झालेली कुठल्या ग्रंथात आपल्याला सापडते का दिवाळीचे काही उल्लेख आपल्याला धर्मशास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये मिळतात पण ते आपण आज साजरी करतो ह्या स्वरूपामध्ये मात्र मिळत नाहीत पण एक नागानंद हे श्रीहर्षाचं नाटक आहे त्याच्यामध्ये मात्र एक जाता जाता ओझरता उल्लेख फार छान मिळतो तो आहे की तिच्या मुलीचं त्या राणीच्या मुलीचं लग्न नुकतंच झालंय तर ती राजाला बोलावणं पाठवते आणि म्हणते की दीपोत्सव जवळ आलाय तर जावयाला काय घ्यायचं ते ठरवायला जरा या <laughs> अशी राणी बोलवून घेते त्याला अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला काही ठिकाणी त्याचे सापडतात दीपोत्सव म्हणून अजून सुद्धा लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीत जावायला वाण दिलं जातं ना चांदीच्या वस्तू वगैरे द्यायची पद्धत आहे ती राजा राणींमध्येही तेव्हा असावी कारण ती पट्टराणी हे म्हणतीये त्यामुळे अशा प्रकारचे काही उल्लेख आपल्याला सापडतात पण सण समारंभ भारतभर साजरे होतातच का म्हणजे प्रत्येक प्रांताचे सण कदाचित वेगळे असतील पण सण समारंभ होतातच आजही होतात तर त्यातलं थोडं वैशिष्ट्य किंवा वैविध्य सांगणं हो आपल्याकडे अगदी कामसूत्रामध्ये म्हणजे वाचायनाने दिलेल्या कामसूत्रात त्याचा विषय वेगळा आहे पण त्याच्यामध्ये पुष्कळ नागरिक गोष्टींबद्दलची फार छान वर्णन आले त्या काळचा समाज काय होता पद्धती काय होत्या रीती रिवाज काय होते हे फार छान त्याच्यात उलगडून दाखवलंय त्याच्यामध्ये त्यांनी सणांचे हे दोन वेगळे प्रकार केलेले आपल्याला पहिल्यांदा दिसतात त्याच्यामध्ये त्यांनी देशा हा क्रीडा हा असा शब्द वापरलाय मी आधी म्हंटल होतं तसं क्रीडा म्हणजे आनंद घेणं कारण खेळणं हा आनंद मिळवण्याचा भाग आहे किंवा हार जी त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी साध्य करण्याचा भाग आहे तो क्रीडा शब्द आपल्याला अनेक ठिकाणी आलेला दिसतो त्यामुळे देशा हा क्रीडा म्हणजे त्या देशात त्या, त्या विभागात आनंदासाठी केल्या जाणाऱ्या क्रीडा किंवा के केलं जाणारं कर्म या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरलाय आणि मग राष्ट्रीय सण अशा दोन्हीचे त्यांनी वेगळे उल्लेख तिथे केलेले आपल्याला दिसतात त्यांनी देशा हा क्रीडा मध्ये खूप छान वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत बरं का त्याच्यामध्ये त्यांनी बागेत देवळात किंवा गावातल्या सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जायचे त्याच्यामध्ये आंदोलन क्रीडा आंदोलन म्हणजे झुल्यावर बसायचं जसं मंगळागौरीत किंवा श्रावणामध्ये आता ते नागपंचमीला केलं जातं माहेर येते आणि मग बांधले जातात झुल्यावरची किती गाणी आहेत त्यामुळे आपल्याकडे तर त्याची परंपरा इतकी जुनी आहे त्याच्याबरोबरीनी वनक्रीडा Hmm. म्हणजे जंगलामध्ये शेतामध्ये मुद्दामून तयार केलेल्या उद्यानांमध्ये जायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा म्हणजे पुन्हा एकदा निसर्गाच्या जवळ जाण्याचा hmm. भाग त्यातनं आनंद घेण्याचा hmm. भाग निसर्गासारखं का ज्याच्यामध्ये काही भेसळणे असं शुद्ध निर्व्याचा आनंद निसर्गच देऊ शकतो wow. माणसाला hmm. तर त्याचे किती वेगवेगळे प्रकार त्यांनी शोधून काढले hmm. क्रीडा पर्वत असायचे म्हणजे खोटे तयार केलेले पर्वत त्याचे अनेक उल्लेख आपल्याला साहित्यातनं संस्कृतमध्ये सापडतात म्हणजे गिर्यारोहणासाठी आता आपण सह्याद्री हिमालयात तर त्याच्यासारखे पिकनिक स्पॉट होते असं म्हणायला हरकत नाही त्या काळातले मग तिथे सगळ्यांनी मिळून जायचं काहीतरी खायचं गाणी म्हणायची गोष्टी सांगायच्या काहीतरी सादर करायचं अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे उल्लेख हे देशा हा क्रीडा हा याच्यामध्ये आलेत आणि मग त्याच्याबरोबरी तिथली ती तिथली जी गावदेवी असेल तिथला जो राखणदार असेल त्याच्या जत्रा करायच्या त्याचे उत्सव करायचे मी त्याला धार्मिक अंगही आहे आणि आनंदासाठी उत्साहासाठी एकत्र येऊन केलेले घटक हाही भाग आहे पण आपण आधी बघितलं होतं तसं राजाशी संबंधित असणारे अशाही प्रकारच्या काही गोष्टी सांगितल्या म्हणजे राजांनी मग कोंबड्यांच्या झुंजी लावून द्यायच्या बैलांच्या झुंजी लावून द्यायच्या अशा प्रकारचे ही खेळ क्रीडा हा शब्द त्यांनी तिथे वापरलाय त्याचाही उल्लेख आपल्याला सापडतात आणि मग राष्ट्रीय सण म्हणायला लागलं तर जे भारतभर सगळीकडे साजरे केले जातात अशा सणांमध्ये अवतारांशी संबंधित असणारे रामनवमी हनुमान जयंती कृष्णाष्टमी अशा सारखे उत्सव आहेत की जे मोठ्या संख्येने एकत्र येऊन आणि भारतभर साजरे केले जातात जा आदान प्रदान ही होत होती कारण माणसं प्रवास करत असत एकमेकांच्याकडे हो, जात आमच्याकडे काय करतात तुम्ही काय करता हो अजून सुद्धा बायका एकमेकांना विचारतात हो, नाही भेटल्या की, की। अगदीच आणि आपल्याला माहितीये की ही सगळी परंपरा पुढे कोणी नेली तर ती स्त्रियांनी नेली कारण सण उत्सवाची जबाबदारी आपणहून उत्साहानी कोण घेत अजून सुद्धा ऑफिस मध्ये जाऊन दिवसभर काम केलं तरी पहाटे उठून देवासाठी लागणार करायचं ती फुलं आणून ठेवायची चंदन येताना या सगळ्या गोष्टी घेत घेतच घरी याय परंपरा अजूनही आणि किती ट्रॅफिक असलं तरी चांगली साडी नेसूनच जायचं त्यामुळे ही परंपरा स्त्रियांनी खरं मध्ये जीवित ठेवली किंवा ही परंपरा विकासामध्ये स्त्रियांचा फार मोठा हातभार आहे आणि सृजनाचा उत्सव असेल तर स्त्रियांनी तो साजरा करणं हे साहजिक पण आहे त्यामुळे त्या त्या अशा अनेक गोष्टींची सांगड आपल्याला ह्याच्यामध्ये घातलेली दिसते तुझ्या या सगळ्या बोलण्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे मला जाणवले ते असे की एकत्र येणं याची गरज असणं आणि त्यातनं आनंद कुठेतरी मिळणं ह्या फार दोन महत्वाच्या गोष्टी पुरातन लोकांसाठी जशा होत्या तशात आजही आपल्याला त्या फार महत्वाच्या वाटतात सुनीला आपण या भागाच्या अगदी शेवटाकडे आता येतोय आणि मला एक प्रश्न विचारा असा वाटतो की सणांचा अर्थ फक्त आनंद किंवा मौज मजा एवढाच घ्यायचा का आणि कालानुरूप ते सण समारंभ साजरे करायच्या पद्धती आपण बदलणार आहोत की नाही अगदी योग्य प्रश्न विचारलायच कारण सण समारंभ हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो अनेकदा तो वादाचा पण होतो आजकाल की हा आमचा हा तुमचा हे असंच पाहिजे हे तसंच नको असे आट्टाहास खूप दिसतात तर सणांकडे काय दृष्टीने बघायचं हेही खरंच बोललं गेलं पाहिजे आणि आपल्या पूर्वजांनी त्याच्याबद्दल म्हणून ठेवले त्याच्याकडे वळून बघितलं पाहिजे अगदी सुरुवातीला आपण म्हटलो तसं की उत्सव या शब्दातच आल्हादजनक व्यापार हे जरी म्हटलेलं असलं तरी त्याच्या त्याच्यामागे तेवढीच एक मर्यादित भावना नक्कीच नाहीये कारण आपण सगळ्या सणांकडे बघितलं तर किती वेगवेगळ्या गोष्टींचे धागे गुंफत एक सुंदर भरझरी वस्त्र विणलाय आपल्या सगळ्या समाजात असं आपल्याला दिसून येतं एकोहम बहुस्यामा असं म्हणणारी जी वेदाची तत्वज्ञानाची बैठक आहे ह्या चराचरामध्ये तो एकच सामावलेला आहे तो बहुरूपानी दिसत असला तरी त्यामुळे सगळ्यांचं एकत्र येणं म्हणजे फक्त माणसांचं एकत्र येणं एवढ्या मर्यादित अर्थाने तो घ्यायचा नाही आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्याचा संबंध निसर्गाशी आहे त्याचा संबंध शेतीशी आहे त्या निसर्गातल्या चराचरातल्या प्रत्येक घटकाचं एकत्र असणं एकजीव असणं एकसंध असणं हे समजणं तिथपर्यंत मानसिक पातळीवर आपल्याला पोचता येतं का ह्या आनंददायी अशा कर्मकांडातन हेही बघता आलं पाहिजे त्यामुळे निसर्ग आणि मानव यांनी हातात हात घालून जाणं त्यांचे बंध जोपासणं हा भाग आहे आणि एक विश्वव्यापक कल्पना पण आहे कारण निसर्ग ही काही देशाशी अडकलेली सीमांशी अडकलेली संकल्पना नाहीये त्यामुळे त्याच्यामध्ये एक व्यापक विचार पण आहे तिथपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे याच्या बरोबरीनी माणूस म्हणून तब्येतीचा विचार पण यात केला आहे कुठला आहार घ्यावा अमुक सणांना अमुकच का करावं त्या ऋतूतली फळं त्या ऋतूतलं धान्य अमुक खाऊ नये हे जे काही निर्बंध आहेत ते आपण खाण्याच्या बाबतीतही मर्यादा ओलांडून पुढे जाऊ नयेत ह्याच्यासाठीच आहेत त्याचाही विचार केला पाहिजे केवळ माझ्या जिभेला छान लागतंय हा पदार्थ मला नव्याने कळला आहे म्हणून आपण खायचा त्यामुळे खाण्यामागचा विचारही सण खरं म्हणजे आपल्याला शिकवत आहेत तर त्याच्याकडेही डोळस दृष्टीने आपल्याला बघता आलं पाहिजे कलांकडे बघण्याची दृष्टी मिळाली पाहिजे आनंद हा फक्त जोरजोरात ओरडून दुसऱ्यांवर काहीतरी आक्रमण करू होत नाही तर आनंदाच्या कल्पना ह्या वेगळ्या असतात आपल्या आंतरिक ज्या उर्मी असतात कलांच्या बाबत सादर करण्याबाबत मग घराघरातनं छोटी छोटी रांगोळी स्त्रिया का काढतात गणपतीची आरास का केली जाते आणि आजकाल तर छोटी छोटी मुलं विज्ञान प्रदर्शनासारखी पण आरास करतात त्यामुळे त्याच्यामध्ये वैविध्य आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे तुमचा कलाविष्कार तुम्ही कसा करू शकता तर प्रत्येकाने आपापल्यातली कला जागवावी मोठ्या स्वरूपात येऊन आणि इतरांना त्रास देण्यासारखं काहीतरी केलंच पाहिजे ही आनंदाची गरज खरं म्हणजे तिथे नाहीये आणि समाज म्हणून एकत्र येण्यासाठी अशा पद्धतीने आनंदाचे सोहळे करण्याची दरवेळेला गरज असते का असं नाही असं नाही कारण त्याच्यामध्ये नात्यांची पण आहे बघ म्हणजे नातेवाईक म्हणून आपण एकत्र कसे येतो आपली एकमेकांची नाती चा कशी जोपासतो आणि मग जीवनानुभव आणि जीवनाचा आनंद कसा घेतो hmm. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जमत एकमेकांच्या बरोबरीने नेत विनोदा hmm. हा हर्ष हेत वानवसला हे, म्हटलंय hmm. तो हर्ष असं सगळ्या अंगाने आपण फुलवत न्यावा आणि सण साजरे करावेत आणि बदल हा आपला स्थायी भाव आहे oh. संस्कृतीच्या विकासासाठी तो फार महत्वाचा oh. आहे oh. आणि या बदलाचा अधिक डोळसपणे विचार आपण करूया आणि येणारे सण समारंभ छान मजेसाठी साजरे करूया आणि भोवतालचं निसर्गाचं भान ठेवूया सुनील आज तू या कार्यक्रमासाठी आवर्जून आलीस त्याबद्दल मनपूर्वक आभार संस्कृतीच्या पाऊल खुणा या मालिकेचा आजचा भाग आता इथेच समाप्त होतोय धन्यवाद आणि तुलाही धन्यवाद मलाही खूप मजा आली खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्या बोलण्यातून उलगडत गेला त्यामुळे धन्यवाद श्रोतेहो आताच आपण प्राचीन भारतीय सण आणि उत्सव याविषयी संस्कृतच्या तज्ज्ञ सुनीला गोंधळेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत श्रोत हो संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाविषयी तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत अवश्य कळवा त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाचे आतापर्यंत प्रसारित झालेले भाग आता आकाशवाणी पुणे या आमच्या युट्यूब चॅनेलवरही उपलब्ध आहे ऐकत रहा कार्यक्रम संस्कृतीचा पाऊलखुणा आणि याचबरोबर श्रोतेहो संस्कृतीचा पाऊलखुणा हा कार्यक्रम आम्ही इथे हो समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत मी वंशिका पोवार आपला निरोप घेते नमस्कार